राज्यातल्या सत्ता संघर्षावरील सुनावणी आता उद्यावर ढकलण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात आज सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातल्या 3 न्यायमूर्तींच्या पीठासमोर सुनावणी झाली. सर्वांचं म्हणणं ऐकल्यानंतर यावरील सुनावणी उद्या घेणार असल्याचं सरन्यायाधीशांनी सांगितलंय. मवियाच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानं नवं सरकार अस्तित्वात आलंय असा युक्तिवाद शिंदे गटातर्फे करण्यात आलाय. तर कुणीही पक्ष सोडलेला नाही त्यामुळे पक्षांतर्गत बंदी कायदा लागूच होत नसल्याचं शिंदे गटातर्फे सांगण्यात आलं. ठाकरे गटासाठी कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली तर शिंदे गटासाठी हरीश साळवे, महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केले. त्यांचं असं म्हणणं आहे की आता बीएमसी इलेक्शन समोर आहे आणि दोन ग्रुप वेगवेगळे कसे समोर जाणार त्याला, कारण की त्या सिम्बॉल हा विषय असणार आहे. हा कोण उपस्थित केला प्रश्न? हा शिंदे गटाचे जे हरीश साळवे बीएमसीच्या निवडणुकीचा पण आता मुद्दा उपस्थित आला आहे. आपल्या झी 24 च्या प्रेक्षकांसाठी ही नवी माहिती आहे की आता येणाऱ्या निवडणुकीला कसं सामोरं जाणार याच्यावर हा आता युतिवाद सुरू आहे. काय पुढे याच्यामध्ये विषय असा आहे की जे चीफ जस्टिस जे विचारलेलं आहे त्यांना की तुम्ही आता तुम्ही इलेक्शन कमिशनकडे कशाला गेले? जर तुमचा विषय जर डिफेक्शन पार्टी डिफेक्शनचा विषय सुरू होता मग तुम्ही आत्ताच कशाला इलेक्शन कमिशनकडे गेले? तर याचं उत्तर ते जे देत आहेत त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की बीएमसीचे जे इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये जर सिम्बॉल पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये मग पुन्हा ते कुणाकडे गेला पाहिजे, म्हणजे पुन्हा तोच प्रश्न येतोय की ओरिजिनल पार्टी म्हणजे कोण. म्हणून आम्ही तिकडे इलेक्शन कमिशनकडे गेलो होतो. छत्रपतींचा विचार म्हणजे